षटक गोलंदाज आकाश मात्रे नारवले यांच्याकडून हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. पाहू या पॉइंटचा क्षेत्रीय चेंडूवर येते. कोणती चूक करत नाहीये. क्षेत्रशेख होता त्या ठिकाणी. विकास याच्या हातामध्ये झेल आणि फलंदाज पहिला बाद. तर नवीन फलंदाज राहुल पाटील या ठिकाणी जो मैदानात होता, ज्याने आयपीएल मध्ये सहा चेंडू मध्ये सहा षटकार मारण्याची किमया साधली होती. हल्ली सहा चेंडू मध्ये सहा षटकार मारण्याची अनेक ठाणे आणि रायगड जिल्हा मुंबईमध्ये अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अलिबागचाच एक असा खेळाडू आहे माट्या, सर्वांचा परिचित पंकज जाधव यांनी परवाच कोलकात्याच्या टुर्नामेंटमध्ये आठ चेंडू मध्ये आठ षटकार मारण्याची किमया साधली होती. अर्थात तो नेव्याचा बॉल होता. तर उस्मान पाटील तळजाचा ज्याने सात चेंडूवर सात षटकार मारण्याची किमया किरवीच्या मैदानावर साधली होती आणि तब्बल 23 चेंडूमध्ये 85 धावा कुठून काढल्या होता हा देखील उच्चांक म्हणता येईल. वय मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी हवेतून खेळलाय चेंडूला निश्चितच उंच फटका खेळण्याचा प्रयत्न मध्ये सोरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. यावेळी वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षण चेंडूवर आला. अमित त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि आणखीन एक फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. तर आपण ड्रेस कोड बद्दल मी मगाशी बोलत होतो. 1777 हा नंबर आपण तुम्ही ड्रेस कोडवर प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहताय. हे वैशिष्ट्य आहे ते ज्यांची आठवण म्हणून ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. स्वर्गीय अनंत बाळाराम भाग्यवंत सर यांची ती आठवण आहे. कारण त्यांची गाडी नंबर आमच्या डावीकडे आपण जर पाहिली तर या ठिकाणी जी त्यांची आठवण MH04GD1777 1777 ही त्यांची निश्चित आठवण आपण या ठिकाणी पाहायला मिळते. तर मैदानाकडे वळूया. या ठिकाणी फलंदाज बाजू एक कुंदन भोईर याची खेळी समाप्त झाली. ज्याने तीन चेंडूचा सामना केला, दोन धावांचं योगदान दिलं. गोलंदाजाला आकाश मात्रेला मिळालं यश. हॅट्रिकच्या मार्गावर म्हणता येईल गोलंदाज. कारण पाहूया ही हॅट्रिक घेणार का. यावे चेंडू हवेत क्षेत्रशेख चेंडूवर आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पाहायला मिळते ती गोलंदाज आकाश मात्रे क्षेत्रशेख चेंडूवर होता. दत्ता पाटील याच्या हातामध्ये चेंडू बिसावला आणि पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधली. धन्यवाद धन्यवाद. तर हे आपण पाहिलं तर जेजुरीचा खंडोबा या मालिका आपण पाहिली होती. जय मल्लार अलिबागचे निश्चित नागे यांनी ती भूमिका साकारली होती. त्यातलं अतिशय सुंदर गीत आपण या ठिकाणी पाहिलात. तर जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आकाश मात्रेसाठी ज्याने या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक या ठिकाणी संपन्न केली, सुंदर गोलंदाजी केली आणि एक निश्चितच नाव आपलं कोरलंय की पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील या वर्षातील. नवीन फलंदाज मैदान होते. फलंदाज बाद झाला तो राहुल पाटील वैतीस शून्य धावसंख्येवर. आकाश मात्रे ज्याने आतापर्यंत चार चेंडू फेकले, चार चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर एक धावले, नंतरचे तीन चेंडूवर त्याने बळी मिळवलेत, विकेट मिळवलेत. नवीन फलंदाज मैदानात महेंद्र भोईर. चालू सामना आपण पाहताय देसाई विरुद्ध दहिसर या दोन संघामध्ये गोलंदाज आकाश मात्रे